नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संग्राम पाटील मी हा लहानसा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करतो आहे कोरोनामध्ये क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे जे टॅबलेट्सबद्दल गोंधळ सुरू आहे भारतात त्याच्यावर तर मित्र हो नेमकी परिस्थिती काय आहे की का चायनामध्ये वुहान प्रांतात जे सिरियस रुग्ण झाले कोरोनाचे त्या रुग्णांमध्ये जेव्हा न्युमोनिया डेव्हलप झाला आणि त्यातला गंभीर स्वरूपाचा जो न्युमोनिया असतो तो म्हणजे ए आर डी एस या ए आर डी एसच्या रुग्णांना सिलेक्टिव्हली व्यवस्थित पेशंट चूज करून जर क्लोरोक्विन दिलं तर त्यांना रिकव्हरीमध्ये मदत होते अशा पद्धतीचे काही सकारात्मक रिझल्टस चायनामधून आले आहेत आणि याचा दुजोरा इतर काही स्टडीजमधूनही पुढे येतोय कारण क्लोरोक्विनमध्ये अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असतात मुळात क्लोरोक्विन काय आहे तर हा मलेरियाच्या विरोधात गेल्या जवळजवळ शंभर वर्षापासून अस्तित्वात असलेला ड्रग आहे मेडिसिन आहे आणि याने अनेक जीव जगाच्या पाठीवर वाचवले आता या नवीन स्टडीमुळे लोकांच्या मनात मोठं कन्फ्युजन झालंय आणि त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प मी त्यांना उपास आणि डॉक्टर डोनाल्ड ट्रम्प असं म्हणेन कारण त्यांनी त्यांना अमेरिकेचे फेकू असंही म्हटलं जातं ह्या माणसाने नसता उद्योग केला आहे आणि या औषधांबद्दल गोंधळ उडून दिला आहे तर क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्सो क्लोरोक्विन जर आपण सर्रास घेतले मेडिकल स्टोअरवरनं विकत घेतले तर त्याचे काय दुष्परिणाम होतील पहिली गोष्ट की या औषधाने कोरोनाची लागण थांबत नाही असा कुठलाच आज तरी पुरावा नाही दुसरी गोष्ट करोनाची लागण झाल्यावर प्रत्येकाला करोनाचा आजार होत नाही प्रत्येकाला न्युमोनिया होत नाही त्यामुळे प्रत्येकाने या गोळ्या घेत सुटल्यास त्याचे साईड इफेक्ट्स होतील या गोळ्या संपतील स्टॉक संपेल मेडिसिनचा आणि ज्याला गरज आहे त्याला मिळणार नाही आणि मी असंही बघतोय की काही मला अशा बातम्या येत आहेत की काही डॉक्टर लोकांनी क्लोरोक्विन घ्यायला सुरुवात केली आहे हा निव्वळ मूर्खपणा आहे त्याला कुठला एव्हिडन्स नाही अशा एव्हिडन्स नसलेल्या गोष्टी केल्यामुळेच आज भारतात अँटीबायोटिक अँटी मलेरियल आणि अँटी व्हायरलच्या रेजिस्टन्सची समस्या उभी राहिली आहे तर मित्र हो क्लो कोरोना व्हायच्या आत तुम्हाला न्युमोनिया व्हायच्या आत आणि एआरडीएस डेव्हलप व्हायच्या आत जर तुम्ही क्लोरोक्विन घ्यायला लागलात तर जो कोरोनाच्या विरोधात फाईट करण्यासाठी थोडाफार चान्स आहे क्लोरोक्विनमुळे त्याला रेजिस्टन्स डेव्हलप होईल आणि आपण क्लोरोक्विन सारखा जर खरंच त्याचा उपयोग होणार असेल तर तो होणार नाही आणि याला रिस्पॉन्सिबल डॉक्टर्स असतील डॉक्टर कम्युनिटी आणि फार्मासिस्ट की जे डॉक्टरांना इश्यू करतायत विदाऊट एनी एडन्स तर हे आत्ता स्टॉप करा मित्रांनो दुसरं महत्वाचं म्हणजे क्लोरोक्विन ही जी मेडिसिन आहे ही सुरक्षित मेडिसिन नाही आहे इट इज नॉट अ विटॅमिन टॅबलेट त्याच्यामुळे डोळ्यावर हृदयावर किडनीवर लिव्हरवर साईड इफेक्ट्स होतात काही लोक मरतात सुद्धा अशा साईड इफेक्ट्स नाही तुम्ही जर नीट जगाच्या बातम्या बघितल्या तर नायजेरियात काही लोक असेच कोरोनासाठी क्लोरोक्विन गेल्यामुळे मेल्याच्या बातम्या आलेल्या आहेत आत्ताच आजकालच्या न्यूजपेपर्समध्ये पब्लिश झालेल्या आहेत त्यामुळे स्टॉप टेकिंग क्लोरोक्विन स्टॉप बाईंग तुम्हाला विकत पण घ्यायची गरज नाही आहे हा पेटंट फ्री मेडिसिन आहे याचं मास प्रोडक्शन कुठल्याही देशामध्ये कुठल्याही कंपन्या करू शकतात गरज पडल्यास त्यामुळे पॅनिक होऊ नका मित्रांनो क्लोरोक्विन घेऊ नका जे करायचं आहे ते करा आज कसली गरज आहे मला कोरोनासाठी तर स् स्वतःला आयसोलेट करणे बाहेर न जाणे तुम्हाला जर कोरोनाचे सिमटम्स जाणवत असतील म्हणजे नव्याने उद्भवलेला खोकला टेम्परेचर श्वास लागणे तर तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मेजॉरिटी लोकांना साधा खोकला आणि सर्दी याच्यासाठी करोनाची काळजी करण्याची गरज नाही कारण असा उठसूट कोणालाही करोना होणार नाही आणि झाला तरी तो प्रत्येकाला आजार देणार नाही ऐंशी टक्के लोकांना कुठलाही आजार काहीच होणार नाही सर्दी खोकला देखील होणार नाही जे वीस टक्के लोकांना प्रॉब्लेम्स होतील त्यातले पण पंधरा टक्के पंधरा ते सोळा टक्के लोकांना साधा खोकला होईल किंवा सिम्पल न्युमोनिया होईल आणि जे मोजके पाच सहा टक्के लोक असतील की जे ज्यांचं वय जास्त आहे किंवा त्यांना इतर आरोग्याच्या समस्या आहेत अशा लोकांमध्ये कोरोनामुळे न्युमोनिया डेव्हलप होऊन तो सिव्हिअर होईल आणि त्यांना धोका असेल त्यांना इंटेन्सिव्ह केअर क्रिटिकल केअरची आयसीयूची मॅनेजमेंट लागेल अशा पेशंट्समध्ये क्लोरोक्विन द्यायचं की नाही हे डॉक्टर ठरवणार स्पेशालिस्ट डॉक्टर पण आपल्या देशात समस्या अशी आहे की अनेक प्रकारच्या वैद्यकीय शाखा आहेत त्यात ॲलोपॅथी आहे आयुर्वेद आहे, आहे होमिओपॅथी आहे युनानी आहे आणि बरेचसे डिग्री नसलेले डॉक्टर आहेत बरेचसे फार्मासिस्ट बेजबाबदारपणे स्वतःच औषधांचं डिस्ट्रीब्युशन करतात पेशंट्सला तर ह्या लोकांमध्ये स्वतःच अनेक गैरसमज आहेत तर हे लोक आधी मेडिकल फील्डमधल्या लोकांनी हे गैरसमज दूर करावेत अंडरस्टँड द सिच्युएशन मलेर मलेरियाला जसा रेजिस्टन्स झाला क्लोरोक्विनच्या गैरवापरामुळे तसा आ, रेजिस्टन्स कोरोनाला देखील होईल आणि जे काय थोडेफार आपल्या हातामध्ये शस्त्र आहेत ते पण आपण हरवून बसू त्यामुळे डॉक्टर लोकांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही स्पेशालिस्ट ॲलोपॅथीचे जे डॉक्टर्स आहेत की ज्यांना इंटेन्सिव्ह केअर आणि न्युमोनियामधल्या गोष्टींचा आपल्यापेक्षा जास्त अंडरस्टँडिंग आहे अशा लोकांशी चर्चा करा प्लीज स्टॉप मिसयुझिंग क्लोरोक्विन हायड्रॉक्सी क्लोरोक्विन कुठलंही ड्रग्ज मिसयूज करू नका घेऊ नका त्या स्टॉक पण करू नका काहीच गरज नाही आहे ते इझिली एका रात्रीतनं अख्ख्या देशाला पुरतील एवढे तयार करता येतील ते भारतात तेवढी यंत्रणा आहे कंपनीज आहेत त्यामुळे हा मेसेज सर्व मेडिकल फील्डमधल्या लोकांना प्लीज सर्क्युलेट करा आणि तुमच्या मित्रांनाही सर्क्युलेट करा मला काही माझ्या नातेवाईकांचे मेसेजेस आले क्लोरोक्विनच्या टॅबलेट्सचे त्यांनी फोटो पाठवले की हे विकत घेऊ का हे ही गोळी खाऊ का अजिबात घेऊ नका अजिबात खाऊ नका तुम्हाला गरज नाही आपल्यापैकी जवळजवळ नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना ही गोळी कधीच घ्यायची गरज पडणार नाही कोरोनासाठी त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या करा आयसोलेट करा गरज नसताना बाहेर जाऊ नका शिंकताना खोकताना रुमाल ठेवा आणि इतर लोक शिंकत खोकत असतील तर त्यांच्या आजूबाजूला जाऊ नका लोकांच्या जवळ जाऊ नका कुठलेही समारंभ सभा कुठल्याच गोष्टींना हजेरी लावू नका सगळं पोस्टपोन करा कॅन्सल करा जीव महत्वाचा आहे आणि अ अफवांवर विश्वास ठेवू नका असे डोनाल्ड ट्रम्पसारखे फेकू सगळीकडे जगात अस्तित्वात आहेत कुठल्याच गोष्टी मानू नका कुठल्याच या ज्या गोमूत्र शेण आणि मंत्र धागे दोरे बरेचसे मंत्र लोक फॉरवर्ड करत आहेत आणि दहा लोकांना पाठवा म्हणजे त्यातून तुमचा करोना जाईल किंवा करोना होणार नाही ही नमाज करा तो ताईत करा हे सगळं बंद करा मित्रांनो आणि सायंटिफिक व्हा आज आपल्याला कधी नव्हे ती एवढी विवेकवादी आणि सायंटिफिक होण्याची गरज झाली निर्माण झालेली आहे सगळेजण शांत राहा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि अफवांवर विश्वास ठेवू हो नका व्हिडिओ सगळ्यांना पाठवा थँक यू व्हेरी मच टेक केअर